नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. जॉब माझा या आमच्या नोकरीविषयक सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. कोरोनाच्या काळानंतर, लॉकडाऊनच्या काळानंतर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आता नोकऱ्या कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं, याविषयी सविस्तर माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न. राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक या ठिकाणी पोस्ट आहे प्रसूती स्त्रीरोग तज्ज्ञ, अनेस्थेटिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, त्याच्यानंतर जनरल मेडिसिन, जनरल सर्जन, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, एपिडिओमिओलॉजिस्ट, त्याच्यानंतर स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, क्ष किरण तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी हवेत. शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे MBBS, GNM नर्सिंग, BSc, DMLT, बी फार्मा, डी फार्मा झालेलं असलं पाहिजे. एकूण जागा आहेत 86. नोकरीचं ठिकाण आहे नाशिक. ऑफलाईन पद्धतीनं तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक 422002. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 30 नोव्हेंबर 2022 आणि अधिकृत वेबसाईट आहे nmc.gov.in. वळूयात पुढे. नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे NCCS विविध पदांच्या 8 जागांसाठी भरती निघाली आहे. पोस्ट आहे संशोधन सहयोगी ग्रेड 1, कनिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सहयोगी ग्रेड 2, प्रकल्प सहयोगी ग्रेड 1. शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे PhD, MD, MS, MDS पदव्युत्तर पदवी. एकूण जागा 8 आहेत. यात संशोधन सहयोगी ग्रेड 1 साठी 1 जागा, कनिष्ठ संशोधन फेलो पदासाठी 2 जागा, प्रकल्प सहयोगी ग्रेड 2 पदासाठी 2 जागा, प्रकल्प सहयोगी ग्रेड 1 साठी 3 जागा आहेत. नोकरीचं ठिकाण आहे पुणे. ऑफलाईन पद्धतीनं तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 9 डिसेंबर 2022. अधिकृत वेबसाईट आहे www.nccs.res.in. वळूयात पुढे. टाटा मेमोरियल सेंटर विविध पदांच्या 164 जागांसाठी भरती निघाली आहे. पोस्ट आहे मल्टीटास्किंग स्टाफ, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक समन्वयक, डेटा एंट्री ऑपरेटर, क्षेत्र अन्वेषक, संशोधन सहाय्यक, परिचारिका, रुग्ण सहाय्यक, फार्मासिस्ट हवेत. शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे 10वी 12वी, BSc नर्सिंग, BAMS, BDS, BHMS, डिप्लोमा, GNM, MCA, MDS प्रमाणपत्र, पदवी असणं आवश्यक आहे. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल. एकूण जागा आहेत 164. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती म्हणजे 14 डिसेंबर 2022. तपशील तुम्हाला tmc.gov.in या वेबसाईटवर पाहायला मिळतील. या वेबसाईटवर गेल्यावर करिअर्सवर क्लिक करा. ॲडव्हर्टाइजमेंट नंबर HBCH&RC/project/2022/P011 यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल. तर अशा आहेत या नोकरीच्या संधी. चला तर मग आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूयात याच वेळेला जॉबच्या नव्या संधी घेऊन. नमस्कार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.